नमस्कार. कसबेडीग्रज येथील चिमुकल्या जयंतरावांनी दिले जीवनदान. कसबेडीग्रज येथील राजवर्धन कुंभार या 7 महिन्याच्या चिमुकल्यावर नुकतीच कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबई येथे हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांमार्फत रक्कम रुपये 5,50,000 इतका खर्च सांगण्यात आला होता. राजवर्धनचे वडील सांगली येथील न्यायालयाच्या आवारात झेरॉक्स सेंटरमध्ये काम करून कुटुंब चालवितात. अशा परिस्थितीतही शस्त्रक्रिया करणं त्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्यामुळं घरात चिंतेचं वातावरण होतं. ही बाब आमदार जयंत पाटील यांच्यापर्यंत पोहोचताच ही शस्त्रक्रिया तसेच उपचारासाठी आवश्यक आर्थिक मदत तातडीनं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची तजवीज केली व सांगली महापालिकेचे नगरसेवक आयुब बारगीर यांना सदर शस्त्रक्रियेसाठी पाठपुरावा करण्यासाठी सांगितलं. मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये 3 आठवडे अतिदक्षता विभागात राजवर्धनची तपासणी केल्यानंतर अखेर आवश्यक ती गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली व कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला. आज त्यांच्या नातेवाईकांनी आमदार जयंत पाटील यांची मुंबई येथे जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांचे अश्रू अनावर झाले. यावेळी आमदार जयंत पाटील यांनी चिमुकल्यावर वेळीच योग्य उपचार व यशस्वी शस्त्रक्रिया केल्याबद्दल कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल येथील डॉक्टर प्रशांत भोपटे, डॉक्टर राव व व्यवस्थापक साक्षी यांचं आभार मानलं. आज सगळ्यात कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल येथे आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून जवळजवळ 52 चिमुकल्यांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आलेली आहे. त्यांना पुनर्जन्मच दिला आहे असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट. 4-5 महिन्यापासून ट्रीटमेंट चालू होती. 3 महिन्याचा कॉल वगैरे घेऊन 7 महिन्याचा आहे. किती खर्च आला तुम्हाला? जास्त जायचं त्यामुळं 5.5 लाख. खर्च किती केला तुम्ही? खर्च तपासणी झाली मागील आपल्या माध्यमातून. परत त्यांनी अडवा लावला थोडासा, झाला पैसे घेऊन आलो. परत त्यांनी येताना आपलं पत्र घेऊन आलो. सगळंच असं झालं. चालेल.